ती कसली वही भाऊ? ती आपली चित्र बनवलेली वही, गाय म्हैस ही रेडा ही आपणनुसार ही उद्योगच आपला धंदाच आहे. 10 वर्ष आहे पाठीमागेपासून चालू असला. तर काय करतात निरपण म्हणजे? निरपण म्हणजे आपण गाय गाप जात नसेल, म्हैस गाप जात नसेल तर आपण काय करतो, निरपून 100% भरून देतो आणि 100% गाप जाते आपल्या. आतापर्यंत किती गाय म्हशी? आतापर्यंत 800 ते 900 गाय म्हशी झाली. मंडळी नमस्कार, आज मी सपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर येथील कांता मोटे या भाऊंच्या एचएफ जर्सी गाय पालनाच्या गोठ्यामध्ये आहे. आज आपण जर्सी गाय पालनाची मुलाखत मंडळी बघणार आहोत. आज आपण वेगळी मुलाखत त्या ठिकाणी बघणार आहोत. जर्सी एचएफ गायीची दूध वाढीची क्षमता वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सिमन्स त्या ठिकाणी बाजारामध्ये आले, आधुनिक टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आली. जास्तीत जास्त दूध देण्यासाठी खासगी डॉक्टर मंडळी, इतर डॉक्टर मंडळींच्या मदतीने शेतकरी प्रयत्न करतात, गाय गाभण घालवतात, म्हैस गाभण घालवतात. पण इथे कांता मोठे भाऊ जे आहेत, गेल्या अनेक वर्षापासून गाई म्हशी निरपण्याचं पारंपरिक काम या ठिकाणी करतायत. त्यांनी आतापर्यंत 700 ते 800 गाई म्हशी त्या ठिकाणी निरपल्या आणि 100% त्या गाई म्हशी गाभण राहिल्या. कांता मोठे भाऊ हे सगळं कसं करतात आणि याच्यातनं कशी यांची आर्थिक प्रगती झाली ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ. हे जर्सी आणि एचएफ गाई म्हशी तुम्ही निरपतात म्हणजे काय नेमकं प्रकार? आपण त्या पिशवीकडलं जे घाण असते ते स्वच्छ करून आपल्याकडे बैल आहे, रेडा आहे, आपण त्याच्यावर प्रगती करू आणि या जवळजवळ 8 ते 9-10 वर्षे आपला उद्योग चालू. कसं तुम्ही ह्या उद्योगाकडे कसं वळलं? नाही, पहिल्यापासूनच आपल्याला ह्या छंद आहे जत्रापा आणि ते वरचेवर जे नाद लागायचे त्या नादात आपलं आपलं चालतंय. काय एखादा डॉक्टर गाप जात नाही म्हटलं तर ती लावून दिली तर ती सुद्धा आपल्याकडून 100% गाप जाईल. 100% खात्रीशीर? खात्रीशीर. त्यात काय वांधा? किती वेळ झालं सगळं आता? आतापर्यंत पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या परिसरात आमच्या 5-6 गावात तर 100% गॅरंटी जाते. लोक तुमच्याकडे बारक्या पोराला विचारलं तर आपल्याला वळत. मग काय किती वेळ लागतो एका गाईला? खचून 10 ते 15 मिनिटं लागते. बरं, आपला बैला आपल्याकडे आपण निरपून बैल लावून देतो आणि म्हशीला? म्हशीला निरपणे कोणा रेडा लावून देणार आपण. त्याला किती पैसे घेतो? 1000 रुपये घेतो निरपायला 5 आणि बैला 5 रेडा. किती वर्षापासून? 8-9-10 वर्ष चालतात. हो, बेचार प्रगती झाली असते. प्रत्येक गावात कुठे बिचार आपलं नाव घेते. तुम्ही प्रसिद्ध झाला? हा. आणि पहिले चॅनल वर बे आपलं. नाही, प्रगती काय काय झाली? प्रगती बंगला बांधलाय, पोरचे लग्न झाले, जित्राप 7-8 आहे. ती जी एखादी गाप जात नसेल तर त्याची गाय बी घेऊन येतो आपण. आपल्यापेक्षा गाप गिरी गाय त्याची 9 ह्याच्यामुळे आपले वरचूर वाढ लागत गेले. त्याची अडचण आता बरेच डॉक्टर वगैरे खाजगी ते सिमेंट भरतात. सिमेंट त्यांना काय बाहेर गावला गेलो तर त्यांचं ते सिमेंट बरे नाही का? आपण निरपून आलो का आपली फी घेऊन माघारी येतो. बाहेर गावला जातो त्या गोट्यावर पाहिजे तसं बी जातो. तर त्यांनी बोललो तसं जातो. घरी आले तर घरी बी 100% येतेच आपल्या आनंद डमडमच घेऊन येते. आपण रॅप करून उतरायचं, खाली बसवायचे, आत घालायचे, सारं सुविधा करून ठेवली. एक अनुभव कुठं आला तुम्हाला? अनुभव आपण एक जण असं बघाय गेलो बघत बघत ते आपलं एक जणांचा ढेव माया माघार तू कर म्हणल्यानंतर आपलं चालू झालं. चालू ही जुनी पद्धत आहे. जुनी पद्धत ही प्रत्येक जुन्या माणसाच्या माहिती राहते. आता नवीन मध्ये काय माहिती नाही. पहिले जुनी माणसं जी आहे त्यांना माहिती आहे ही बाबा निरपणे म्हणलं का काय असतंय, काय करते ती माहिती राहते. ज्याच्या उद्योगावर असते निरपल्यानंतर काय? 100% गाबत जाणार. आणि काळजी काय घ्यावं लागतं? काय सुद्धा घ्यायची नाही. काय काळजी घ्यायची नाही. लावली 2 दगा विषय मिळतात. गाय गाबत राहते. खात्रीशीर इथं आपल्याजवळ नाव एक आलं त्याची मुलाखत घ्या. त्याची आपल्यापासून म्हशी गाप घेईल. त्याला विचार बघ तुझी म्हशी यायला झाली का नाही. हे तर हे तर तुम्ही आलाय म्हणल्यावर विचारलं काय अडचण आहे. हे तर समोर रेडाच बुडतोय त्याला विचार. काय नाव तुमचं काका? अर्जुन महाजेव सप्ता. काय तुमच्याकडे म्हैस होती का? हा, म्हैस होती. पहिला म्हैस होती. ती गाप जाय ना. गाप जाय ना म्हणताना किती वेळा प्रयत्न केला? गाप जाय चांगले 5-6 वेळा केला होता. बरं, हा. त्यातनं पुन्हा गाप जायना असं एकाही ठरवली. बरं, तशीच म्हणजे गाप न जाणारी गाप. आज मग काय करायचं म्हणताना एकाही ठरल्यावर तिथं आणून निरपून घेतली. निरपून घेतल्यावर त्यातली गाप गेली. आता तिला आहे हवामान. पण लोक तुम्ही आता जुनी पद्धत वापरतात, लोक आधुनिक पद्धत वापरून काय खर्च करतात? 9-10 हजार रुपये घेते. तरी सुद्धा गाप जात नाही. आपण खाली 1000 रुपये घे निरपून भरून दिली गाप जाते 100%. त्याची काय वांधा? काय अडचण येणार नाही. मग लोक तुम्हाला घ्यायला येतात का? दररोज सकाळ संध्याकाळ 1-2 फोन असतात, 1-2 चित्रप असतात. आता आपल्याजवळ आता रोकडा अजून 2 धावणीला बांधली तिथे. रोज घरी येतो. घरी येते. आणि बाहेर म्हटलं का बाहेर बी जातो. आपलं टायमिंग सहित करतो. 9-10 संपलं का मग बाहेर जातो.
असंही निघत नाही पद्धतीमध्ये तुमच्यासोबत किती लोक आहेत का तुम्ही एकटक करताय? नाही नाही, जजे ते पद्धती गेले पण त्यांना काय ते जुळत नाही ना. कोण श्याम काढतंय कोण काय करतंय, जजेच्या मार्ग आहे जेच्या मार्गांमध्ये जाते पण त्या आपल्यासारखं त्यांचं रेखाटलं. एक गाय जर तुम्ही घेतली किंवा महेश निरपाला सुरुवात केली किती वेळ लागतो तुम्हाला? 15 ते 20 मिनिटं लागतात. काय स्टेप कशी असते त्यामध्ये? पहिल्यांदा ते लावून ते पिशवीत हात घालणे, सर स्वच्छ करणे, पुन्हा पाणी वतणे, बाहेर काढणे, पुन्हा रेडा लावून एवढे उदक असतात. त्याला वेळ लागतो भरपूर वेळ लागतो. एक तास अर्धा तास जाते सारखं होयला. तुम्ही काही जुनी पद्धत वापरता आणि काही खासगी मंडळी आधुनिक पद्धत इंजेक्शन भरता, त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय फरक वाटतो? काय नाही, त्यांच्याकडे सिरीज असते ती भरली तरी चालते. आपल्याकडे बैल आहे रेडा आहे ते आपलं आपण सोडतो ना. पण ती कसं होतंय, एका टायमाला सिरीज भरली तर एका टायमाला रेडा नाही बैल लावायला लागतो. डॉक्टरने सांगितलं असते बाबा आम्ही सिरीज भरले संध्याकाळी बैल काढण्या, ती बी आपल्याकडे येते तुमच्याकडे येते. हा मग तिकडे जाणारे लोक तुमच्या आपल्याकडे येते. डॉक्टरनं भरली काय तर बी आपल्याकडे संध्याकाळी लावायला डॉक्टरने ते बैल लावून या जावा, तरी बी आपल्याकडे आलं का आपण लावतो त्यात काय अडचण नाही. तुम्ही ज्या गाई म्हशी निघतल्या आहेत किती दूध देतात ते कसं असतंय? 10 लिटर 14 लिटर 15 लिटर गुरु दूध देणारे असते ते संपलेले असते. आता गाप राहत नाही ती इतके आपल्याला पटली का आपण ती गाय बी घेऊन येऊ आणि ती गाय आपल्यापाशी गाप गेली तर 14-15 लिटर एका टायमाला दूध देणार. असे मापायची गुरु आपली गाप नाही जाणारी मग मी घेऊन येऊ त्याला इकायच्या कटाळा आला का आपल्याला घरला घेऊन. ज्यांच्याकडे गाप जात नसेल त्यांच्याकडे जातात. हो त्यांच्याकडे जातात. तिथं काय फरक जाणवलं तुम्हाला? तसं काय अडचणच येत नाही त्यांची. ते प्रत्येक जण फोनच करते आपल्याला यायच लागते. लक्ष्मीदेव एवढे आहे, निडसंगे आहे, पुन्हा खाली काय ते बोऱ्याळ आरेळी या साईडला सुद्धा मंगळवेड्याकडे मंगळवेड्याकडे इकडे पुन्हा पेमूर पाटकोडला असतोय पुन्हा गाय इतर कारखान्यापाशी ह्या भागात बेवलापुरा जवळ ज्या गायी खाटकाला जातात गाव न जाण्यामुळे त्या गायी तुम्ही निरपतो त्याच कुंडलाकडे आपल्या घरावर कॅन वगैरे बसवली त्यांचाच आशीर्वाद गाय घरा त्यांच्यामुळे तर आपण निवांत आहे खाऊन पिऊन निवांत मजेत अडचण नाही काय करताना. तुमचं वय किती भाऊ? माझं वय असेल 45 ते 50. या वयात सुद्धा तुम्ही म्हणजे गायी म्हशींची सेवा करताय, काय वाटतं तुम्हाला? आनंद जायचा या गोष्टीत आपल्या छंदाचा पहिल्यापासून सुरुवातीपासून आपल्याला ह्या चित्राबाजी आवडत आहे. सारखं शेणात आपलं काय काय सुद्धा नाही ती लक्ष्मीच आहे माझी. तिच्या जेव्हा उत्तर जगतोय म्हणतो ना तर तिला वाईट म्हणायची काही गरज नाही. ही लोक आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून गाय भरतात, तुम्ही पारंपरिक पद्धत वापरताय, कसं काय त्याच्या लोकांना सांगणार? त्यांना काय ज्याची त्याची माहिती राहते त्याचे डॉक्टर सांगते बाबा माझ्यापासून जाते त्याच्यापासून नाही जाणार तर 100% आपली गॅरंटी आहे. ते माणसं आपल्यापर्यंत येते आपण ते 100% गाबच घालून. म्हणजे समजा एखादी गाय गाप जात नसेल तर 100% आपल्यापैकी जाणार असते. त्याचं काय 100% पहिल्यात न उलटली तर दुसऱ्या पहिल्या तर 100% गाव खात्री देणार नव्हती तारखेत मांडून जायचं आपल्याला त्या माणसाला. तुम्ही वही एक दाखवली काय ते वही? वय चित्राप लावलेली बर ही सारी चित्राप रेड्याची 900 येती आणि बैलाची 800 ही सारी ना गाप जाणारीच माझ्याकडे गाप जाणारी डावणीला डॉक्टर येत असल्यावर त्याचं गाप जाणारी माझ्याकडे येत नसते ना जाणारी माझ्याकडे असते. मग तुम्ही तारीख वगैरे मागून त्याच्या माघारी कोण आलं तर त्याची कवा त्यांना निमेरा विचारल्यानंतर त्याला तारीख आपल्यापासून मिळणार अपटुडेट सगळी माहिती. आपण त्याला कधी इथं तारीख जायचे 10 महिने हो 15 महिने हो त्यांना विचारायचं आपल्याला फोन करून आमच्या गैरा किती महिने झालं म्हशीला किती महिने झालं आपण करून त्यांना सांगितलं आपण त्याला उत्तर द्यायचं सांगायचं. शिक्षण किती झालं भाऊ? शिक्षण काय सुद्धा नाही 4 पास होतो ते बी काही आहे तरी तुम्ही एवढं लिखापडी की काय? आता वरच्यावर माणूस म्हणाही वाढवला जे हातात होईल पेन आल्यावर शिकते असं पद्धतीचं चालू आहे. शिकलेल्या पोरांपेक्षा तुम्ही चांगलं काम करता भाऊ. बरेच उच्च शिक्षित तरुण मुलं असं जर्सी पालन किंवा म्हैस पालन व्यवसाय करतात पण अपयशी होतात. तुम्ही पारंपरिक पद्धतीने गाय म्हशी भरताय आवडच आहे ही. आता मला सांगा आतापर्यंत बागा द्राक्षे डाळिंब लखून लावली त्यांची गेली सारी वाट झाली आता फिरून ती गुराकडे सारी होईल ती बी चांगलंच आहे. दररोजच व्यवसाय आहे दररोज प्रपंच चालणारा सुरळीत लागणारा की दररोज 4 रुपये घरला येणारा ही व्यवसाय आहे. सकाळ संध्याकाळ 2 तासात मग त्यातनं मोर काही येळभर ह्यांच्याकडे जा बघायची बांधकडे नाही सकाळ संध्याकाळ 2 तास बघितला विषय. शेतीलाही फायदा होतो शेतीला शेण फेन सार पाहिजे ती मुतारी मिळते खात फी वर खत टाकायची काही गरजच पडत. आपल्याकडे नेपेरचा कसा 15 ते 20 फूट आहे नुसत्या खातावर जाईल आणि नुसत्या खातावर आहे. भाऊ तुम्हाला गाय निरोपण्यासाठी बरीच मागणी तुम्ही सारखं बिझी राहता सर. फोन असले तर बिझी राहायच का? आता ते व्यवसाय आहे एखाद्यात चांगलं होत असेल बाबा एखादी तिचं दिवसच मुहूर्त एक 2.5 वर्ष 20 वर्ष जगायची असेल तर तिचा आशीर्वाद आपल्याला लागतो. दुसरा अडचण काय नाही बरं वाटतंय का? समाधान वाटतंय त्या गोष्टीला आपल्याला. त्यांनी फोन केला का आपण त्यांच्या गोष्टीवर 100% जाणार म्हणजे जाणार म्हणजे.
चहा पाणी पाजून मग त्यांच्या गोठ्यावर मला फोन करते पोहोचला का नाही घरापर्यंत मोठे म्हणून. पुन्हा गाय गाभण गेल्यानंतर गाभण गेल्यावर तर ते आधीच बोलवून घेते या चहा पाणी करा. कुठं साईडला गेलो एखाद्या बऱ्याला ह्या गायीपासून निरपून गेलो दुसऱ्या गायीचं सांगते रिझर्व बाबा माझ्या घरी 4 महिने झालं 5 महिने झालं पण त्यांना दुसऱ्यांना फोन करा तीन घरला आपल्या बोलवून येते चालत मोठे तुमच्या आशीर्वादानं गाय गाडी एकाच बऱ्याची पण आभार राहिले दावणीला ते असं सांगते 100%. तुम्ही दावण सुद्धा लोकांचा प्रत्येकाच्या दावणीला जातो मला बोललो का तसं जातोच आणि घरी तर यायची येते सकाळ 10 वाजल्यापासून 1, 2, 3, 4 असते आपले दिवसाला किती हे करतात दिवसाला गायला पाहिजे असले तर 5-7 होते आणि नुसती लावायची झाली 5-7 होते 7-8 तर रोज होते त्या दिवसाला कष्टच काम वाटत आहे कष्टच आहे पण कष्ट ते काय ते छंद आहे कुठेतरी 4 रुपये मिळत असताना काम करायला काय अडचण मिळत अडचणी आणून बी चालत नाही काम करणार ना केल्यावर मिळणार का काय मोबाईलला काय मिळत काम केल्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही तुम्ही मिळणार आता बरोबर तुम्ही 700 ते 800 गायी गाभून केल्या समाधानी एकदम समाधानी म्हणजे आपलं कुठं वजन वाढलंय बाबा कुठल्या गावात गेलं तर बाबा हे निरपणार आहे निदान अण्णाव नाही आलं तर निरपणार तर आला म्हणून म्हटलं तरी विषय बरं वाटत शेषकांत सुग्रीव मोठे पण मला कांता मोठे हे नावान ओळखते नाव हे प्रसिद्ध झालं केवळ गाय निरपणार गाय निरपणार कसं मनाला बरं वाटतं एकदम आनंद वाटतो काय संध्याकाळी झोप लागली म्हणजे सकाळी सातला उठलं का फोन चालू जाईल मोठे ये लागते काय भाऊ म्हणते मला भाऊ जे काय आता दररोज दान पिच्छन आहे ज्याच्या गोठ्यावर जातोय म्हणजे आता पोरग हे घरात भाऊ म्हणल्यामुळं ते काय आता ओळखी झाले त्याचे गुरु निरपले ते मला भाऊ ये लागते आपल्या घराला असं फोन करते म्हणजे इतकं फेमस झालंय बरं वाटतंय मला एकदम समाधान म्हणजे काय अडचण नाही कुठल्या गोष्टी लय समाधान वाटत बरेच ठिकाणी घरची एचएम काय पालन होतं ती गोटे नियोजन असतं सोडून देतात मग त्याच्यानं काय तुम्ही मार्गदर्शन त्यांना ती जमतच नाही ना ती 4 महिने 5 महिने वरीसभर बघते ती का आहे का नाही ती काय मिळणं झालं का सोडून देते पण ही धंदा रेगुलर दम काढून करणाराही महत्वाचा धंदा आणि धंदा मग ही केला तर त्याचं चांगलंच होतं पण टिकाव करावं लागतंय 1-2 वर्षात पैसे मिळाले नाही झालं का मोडलं पुनांकी केलं तर पुनांकी मोडलं तर त्याच किलोवात आलेले पुन्हा काय शेतीमध्ये लोक प्रगती करतात शेतीपूरक व्यवसाय प्रगती करतात पण तुम्ही निघत नाही कामात प्रगती त्याच्यामुळं आयुष्य आपलं चांगलं चाललंय चांगलं होणार आहेत ना अजून बी चांगलंच होणार गायींचा त्या आशीर्वाद त्यांचा लागतो मुख्य जनावरांचा आशीर्वाद त्या माणसाची गाय म्हैस गाप जात नसेल तर आपला नंबर आहे 98-34-56-42 शेषकांत सुखदेव मोठे कधी फोन केला तर तुमच्या गोट्यापाशी पोहोचू 100% खात्री त्याची काय अडचण आहे. तर मंडळी आपण पाहिलं असेल कांता मोठे भाऊ या भाऊंनी या ठिकाणी 100% खात्रीशीर गाय आणि म्हैस गावात जाण्यासाठी निरपण नावाची पद्धत जुनी पद्धत ही सातत्याने पुढे चालू ठेवली. या निरपण नावाच्या पद्धतीमधून गाय आणि म्हैस निरपण्यामध्ये भाऊंचा हातखंडा कोणी धरू शकत नाही. भाऊ या ठिकाणी खात्री देतात आणि खात्री आजमवण्यासाठी अनेक माणसं भाऊंच्या घरी गाय म्हैस आपली घेऊन येत असतात. भाऊंनी एकच सांगितलं गोसेवा ही निश्वर सेवा गायीची सेवा करतोय त्यामुळे मला या ठिकाणी आर्थिक उन्नती झाली आणि भाऊंनी तुंबदार बंगला या व्यवसायातून या ठिकाणी बांधलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.